प्रकाश आंबेडकर द्वारा आयोजित संविधान बचाओ रैली में कांग्रेस नेता राहुल गांधी को निमंत्रण दिया गया था, लेकिन तेलंगाना चुनाव के चलते राहुल गांधी वहां जाने से असमर्थ हैं। अब कांग्रेस का प्रतिनिधि बनकर नाना पटोले जाने वाले हैं, जिस पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने इस बात की जानकारी दी। साथ ही साथ उन्होंने इस वक्त कहा कि पिछले 10 सालों में भाजपा ने संविधान को खतरे में डाला है, जिसके कारण कांग्रेस संविधान बचाओ के हर प्रयास में साथ है। प्रकाश आंबेडकर जी ने राहुल गांधी जी ना निमंत्रण दिलेलं होतं आणि ते निमंत्रण राहुल गांधी जी ने स्वीकारलं, पण आज तेलंगणाच्या प्रचारात ते असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी प्रकाश आंबेडकर जींच्या संविधान बचाव या रॅली जी त्यांनी केलेली आहे त्या रॅलीमध्ये मी स्वतः उपस्थित राहणार आहे। आणि याच्यामध्ये एक विशेषता अशी आहे की आज खऱ्या अर्थानं संविधान आपल्या देशाचं धोक्यात आलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये भाजपनी गेल्या 10 वर्षामध्ये संविधान संपवण्याचं काम या देशामध्ये सुरू केलेलं आहे आणि जे जे संविधानिक व्यवस्थेला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतील त्यांच्याबरोबर काँग्रेस उभी राहील। आणि म्हणून राहुलजींनी मला सांगितलं की मी प्रचारात असल्यामुळे तुम्ही स्वतः माझे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जा आणि मी त्या सभेला जातो आहे।